समाजाचा पत्रकारांवर विश्वास असल्याने ईद मिलनच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाजात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पत्रकार संघाचा हा उपक्रम आहे, असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केलाय। पाहुयात। आणि पत्रकारांकडे बघण्याचा या समाजाचा दृष्टिकोन हा नेहमी कसा चालणार आहे ही राज्य पत्रकार संघाची असलेली ओळख आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू। असेच उपक्रम राबवण्यामध्ये सर्वांचा हातभार लागावा लागतो। याप्रमाणे आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व माझे पत्रकार बांधव असतील, पत्रकार बांधवांनी देखील या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही उदांत भावना मनात धरून असे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यामध्ये नेहमी आम्हाला सर्व मान्यवरांचं सहकार्य असतं। म्हणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतोय। भविष्य काळात देखील हा उपक्रम या नगरीतच नव्हे आता शिर्डीमधील हा ईद मुलांचा कार्यक्रम संपूर्ण जगभरात कसा जाईल आणि एकमेकाचा संदेश साईबाबांच्या पावनभूमीमध्ये पावनभूमीमधून आपण संपूर्ण जगाला देऊ। कारण शेवटी आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना सर्वच घटकांबरोबर पत्रकारांचे संबंध असतात। शिर्डी येथे दिनांक 21 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। याप्रसंगी शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे, नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, राहता तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव, अकोले तालुकाध्यक्ष अशोकराव उगले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे, लोणी। We'll be right back.